नमस्कार, स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉब मध्ये। मित्रांनो, आज एक नवीन भरती, एक नवीन जाहिरात मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। या जाहिरातीसाठी अप्लाय करण्यासाठी कोणतीही फी आकारण्यात आलेली नाही। याबद्दलच आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत, जाहिरातीबद्दल कोणकोणती पदे आहेत, तसेच कशा प्रकारे ही भरती होणार आहे, कोणत्या डिपार्टमेंटमध्ये ही भरती होणार आहे। त्याआधी मित्रांनो, तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण असे लेटेस्ट जॉब रिलेटेड नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला आमच्या चॅनलद्वारे मिळून जातील। तर बघा मित्रांनो, ही जी भरती होत आहे ही टोटल 122 जागांसाठी होत आहे, भरपूर पदे आहेत मित्रांनो। पदाचे नाव बघा, असिस्टंट प्रोसेस टेक्निशियन याच्या जवळपास 67 जागा आहेत, असिस्टंट बॉयलर टेक्निशियन याच्या जवळपास 6 जागा आहेत, त्याचवेळी बघा असिस्टंट लॅब अनालिस्ट याच्या जवळपास 7 जागा आहेत, असिस्टंट मेंटेनन्स टेक्निशियन हे जे इलेक्ट्रिकलवाले आहेत त्यांच्यासाठी आहे, याच्या 7 जागा आहेत, त्याचवेळी असिस्टंट मेंटेनन्स टेक्निशियन इन्स्ट्रुमेंटेशनवाले आहेत त्यांच्यासाठी 7 जागा आहेत, तसेच असिस्टंट मेंटेनन्स टेक्निशियन जे मेकॅनिकलवाले आहेत त्यांच्यासाठी 9 जागा आहेत, तसेच फायर ऑपरेटरच्या 19 जागा आहेत। त्यामुळे मित्रांनो, एक चांगल्या जागांसाठी 122 जागांसाठी ही टोटल भरती होत आहे। त्यानंतर बघा, शैक्षणिक पात्रता तुम्हाला काय पाहिजे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे तुम्हाला या पदांसाठी अप्लाय करण्यासाठी, जे पद क्रमांक 1 बघा 60% गुणांसह बीएससी तुम्हाला केमिस्ट्री किंवा 60 गुणांसह केमिकल इंजिनिअर डिप्लोमा, तसेच एससी एसटी अपंग यांच्यासाठी 50% क्रायटेरिया त्यांनी ठेवलेला आहे। पद क्रमांक 2 साठी बघा 10वी उत्तीर्ण तसेच बॉयलर अटेंडेंट प्रमाणपत्र। पद क्रमांक 3 साठी बघा 60 गुणांसह बीएससी केमिस्ट्री पाहिजे, एससी एसटी अपंगसाठी पुन्हा इथे क्रायटेरिया कमी आहे, 50%चा आहे। पद क्रमांक 4 साठी बघा 60 गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पाहिजे, जे एससी एसटी अपंग असतील त्यांच्यासाठी 50% क्रायटेरिया आहे। पद क्रमांक 5 साठी बघा 60 गुणांसह इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा, तसेच एससी एसटी अपंग त्यांच्यासाठी 50 गुणांसह सेम डिप्लोमा तुम्हाला हवा आहे। पद क्रमांक 6 साठी बघा 60 गुणांसह इलेक्ट्रिकल मेकॅनिकल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा, तसेच एससी एसटी जे आहे त्यांच्यासाठी 50 गुणांसह हा डिप्लोमा हवा आहे। पद क्रमांक 7 साठी बघा इंटरमिजिएट म्हणजे 12वी उत्तीर्ण विज्ञानमध्ये पाहिजे, तसेच फायरमन कोर्स किंवा समतुल्य त्या रिलेटेड कोणता कोर्स असेल तरी चालेल, तसेच वाहन चालक परवाना असणे आवश्यकता आहे। नक्कीच मित्रांनो, हे क्वालिफिकेशन असेल तुम्ही या पदांसाठी नक्कीच अप्लाय करू शकता। मित्रांनो, ही जी भरती होत आहे ती बघा एचपीसीएल म्हणजे हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये होत आहे, एका चांगल्या कंपनीमध्ये मित्रांनो ही गव्हर्नमेंटच्या अंडर येणाऱ्या ही भरती होत आहे। परीक्षा बघा कशी असेल, सीबीटी असेल, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट एकच एक्झाम आहे जी मुंबईमध्ये होईल। वयाची अट बघा 31 ऑक्टोबर 2018 रोजी 18 ते 25 वर्ष हा वयाचा क्रायटेरिया आहे, ओपनसाठी आहे, तसेच एससी एसटी साठी 5 वर्षाची सूट आहे, ओबीसीसाठी 3 वर्ष सूट त्यांनी दिलेली आहे, नोकरी ठिकाण जे असेल ते मुंबई असेल, तसेच फी बघा कोणतीही फी आकारण्यात आलेली आहे। हे दोन पॉईंट जर लक्षात घेतले तुम्ही तर नक्कीच जे महाराष्ट्रातील कॅन्डिडेट असतील ते नक्कीच या पदांसाठी अप्लाय करून प्रयत्न करू शकतात। ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख बघा मित्रांनो 1/10/2018 पासून चालू झालेली आहे ते 31/10/2018 पर्यंत तुम्हाला हे फॉर्म भरायचे आहेत। ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक मी इथे दिलेली आहे, तसेच डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी मेन्शन केलेलं आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही त्यासाठी अप्लाय करू शकता। याबाबत काही डाऊट असतील नक्कीच तुम्ही ते कमेंट करून विचारा, तसेच असे लेटेस्ट जॉब नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।